हेलो एवरीवन, तर लास्ट लेक्चरला आपण व्हेरिएबल्स, डेटा टाइप्स आणि ऑपरेटर्स बद्दलची माहिती बघितलेली. व्हेरिएबल डिक्लेअर्स कसे करायचे ते बघितलेले. ओके, त्यानंतर डेटा टाइप्स बघितले, तर हे एक्झाम्पल्स होते आपण बघितलेले, जे की व्हेरिएबल्स आणि डेटा टाइप्सचे होते. त्यानंतर तुम्हाला आपल्याला आज बघायचं आहे टाइप कास्टिंग काय आहे ते बघायचं आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो की कमेंट्स एक पॉइंट राहिलेला आपला, की कमेंट्स कसं करतात सी शार्प मध्ये. तर दोन टाइपच्या कमेंट आहेत सी शार्प मध्ये, की सिंगल लाईन कमेंट जे की तुम्ही हे डबल स्लॅश वापरून देऊ शकता. ओके, ह्या काय आहेत, तर सिंगल लाईन लाईन कमेंट्स आहेत. आणि नंतर आहेत ते आहे मल्टी लाईन कमेंट्स. ओके, तुम्हाला हे झालेलं आहे सी प्लस प्लस मध्ये पण सेम असं आहे की मल्टी लाईन आणि सिंगल लाईन. ओके, तर हे आहे मल्टी लाईन कमेंट्स. ओके, अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, मल्टी लाईन कमेंट्स काय करू शकता, डिनोट करू शकता. तुम्हाला इथं करून दाखवतो की सिंगल लाईन, इथे सिंगल लाईन मध्ये झालं हे. ओके, त्यानंतर मल्टी लाईन जर मला द्यायचं असेल तर मी इथे ह्या पूर्ण स्लॅश स्टार करतो, त्यानंतर इथे स्टार स्लॅश ने काय करतो, एंड करतो. तर हे झालं पूर्ण काय झालं, मल्टी लाईन कमेंट झालं. म्हणजे हे पूर्ण काय झाली, हा पॅराग्राफ काय झाला, कमेंट्स मध्ये गेलेला आहे, जो की मला आता काय करता येणार नाही, एक्झिक्यूट नाही होणार प्रोग्राम मध्ये. बरोबर आहे, त्यासाठी हे मी काय केलं, इथे वापरलेलं आहे. सेम इथे तुम्ही वापरू शकता डबल, सिंगल लाईन आणि मल्टी लाईन. ओके, तुम्हाला जर एक्झिक्यूट करायचं नसेल एखादा लाईन किंवा एखादा कोड, तर तुम्ही ही कमेंट्स त्यामध्ये सी शार्प मध्ये वापरू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे शॉर्टकट की फॉर द कमेंट. ओके, तुम्हाला जर सिंगल लाईन कमेंट शॉर्टकट की ने द्यायचंय, तर कंट्रोल आणि के आणि सी दाबा. कंट्रोल के सी हा शॉर्टकट की आहे. कंट्रोल के वर्ड के की आणि सी की. ओके, हे वापरून तुम्ही काय करू शकता, इथे शॉर्टकट डायरेक्टली देऊ शकता. बघा, मी डायरेक्ट काय लाईन नाही प्रिंट करत आहे, स्लॅश नाही प्रिंट करत आहे, कंट्रोल दाबतो आणि के आणि सी दाबतो, हे काय होईल, सिंगल लाईन कमेंट्स मध्ये गेलेलं आहे. ओके, तर हे होते कमेंट्स. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की टाइप कास्टिंग काय. ओके, टाइप कास्टिंग सो टाइप कास्टिंग मीन्स कन्वर्जन ऑफ वन डेटा टाइप टू अनदर डेटा टाइप. ओके, एका डेटा टाइपचं दुसऱ्या डेटा टाइप मध्ये कन्वर्जन करणं. ओके, यालाच काय बोलतो, सिंपल टाइप कास्टिंग बोलतो. मग ते कन्वर्जन तुमचं इंट टू कॅर असू शकतो, कॅर टू इंट असू शकतो. ओके, वेगवेगळे जे काय डेटा टाइप बघितले आपण, कॅरेक्टर, इंटीजर, स्ट्रिंग, फ्लोट, डबल, बुलियन असेल. ओके, ह्यांचं काय कन्वर्जन करणं एकमेकांमध्ये, त्यालाच काय बोलतो आपण टाइप कास्टिंग बघतो. मग ह्यामध्ये दोन टाईपच्या टाईप कास्टिंग आहेत, इम्प्लिसिट टाईप कास्टिंग आहे आणि त्यानंतर आहे एक्सप्लिसिट. सर, ह्या दोन टाईप कास्टिंग ह्यामध्ये आहेत, इम्प्लिसिट टाईप कास्टिंग आणि एक्सप्लिसिट टाईप कास्टिंग. आता इम्प्लिसिट टाइप कास्टिंग मध्ये काय होतं, तर इम्प्लिसिट टाइप कास्टिंग मध्ये तुमचं जे काही कन्वर्जन आहे डेटा टाइपचं, ते डेटा टाइपचं कन्वर्जन हे ज्या डेटा टाइप्स मध्ये होतं ते आपण आता बघूया, कुठल्या कुठल्या डेटा टाइप मध्ये ते कन्वर्जन होतं. ओके, जेव्हा तुम्ही इम्प्लिसिट मध्ये करता कन्वर्जन, तेव्हा इम्प्लिसिट मध्ये जेव्हा कन्वर्जन करता, तर ते फ्रॉम कॅरेक्टर टू इंट, ओके, टू लॉन्ग, टू फ्लोट, टू डबल. म्हणजे हे जे सगळे डेटा टाइप्स आहेत, कॅरेक्टर आहे, त्याच्यानंतर इंट, त्यानंतर लॉन्ग, टू फ्लोट, टू डबल. ओके, कॅरेक्टरचं कन्वर्जन तुम्ही इम्प्लिसिट कास्टिंगद्वारे, कॅरेक्टरचं कन्वर्जन तुम्ही इंट मध्ये करू शकता, इंटचं कन्वर्जन तुम्ही लॉन्ग मध्ये करू शकता, लॉन्गचं कन्वर्जन तुम्ही फ्लोट मध्ये करू शकता आणि फ्लोटचं कन्वर्जन तुम्ही डबल मध्ये करू शकता. म्हणजे जे स्मॉल टू हाय आपण बोलू शकतो, ओके, ते कन्वर्जन तुम्ही काय करू शकता, ह्या इम्प्लिसिट टाइप कास्टिंग मध्ये करू शकता.
ठीक आहे, सुद्धा आपण एक्झाम्पल घेऊन बघूया. इथे मी ते घेतलं इंट, ओके, इंट एक डेटा टाईप घेतला इंट ए और इंट एक्स घेतो इज इक्वल टू 3.5. तरी बघा या ठिकाणी एरर दाखवतोय. काय एरर दाखवतोय? तर तुम्ही इम्प्लिसिटली डायरेक्ट काय करू शकत नाही, डबल्स इंट मध्ये कन्वर्जन करू शकत नाही. ओके, म्हणजेच काय, आता हा जो 3.5 आहे तो 3.5 काय डबलची व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. इंटीजर काय असतो? सिंगल व्हॅल्यू असते. म्हणजे काय, मी इथे जर फक्त 3 लिहिलं तर इट इज अ इंटीजर, बट आय एम गिविंग हिअर डेसिमल नंबर, देन इट इज अ डबल. म्हणजेच काय, इथे तर दाखवलंय तुम्ही इंट आहे, पण व्हॅल्यू कुठली दिली इथे? डबलची. म्हणजे हे काय रॉंग आहे, एरर आहे. हे जर तुम्हाला कन्वर्जन करायचं असेल तर तुम्ही इम्प्लिसिट द्वारे काय करू शकता, कन्वर्जन इथे करू शकता. तर इंट एक्स इज इक्वल टू 3.5 ह्याचं कन्वर्जन करायचं मला कशात, तर डबल मध्ये. ओके, आता हे तर काय इंटीजर आहे, 3.5 काय डबलची व्हॅल्यू आहे, तर ही डबलची व्हॅल्यू मी कशी करणार इंटीजर मध्ये कन्वर्ट? तर त्यासाठी इथे मी इंट घेईन. ओके, आणि बघा या ठिकाणी हा एरर काय आलाय, गेलेला आहे. कन्सोल प्रिंट करतो व्हॅल्यू डॉट राईट लाईन, इथे एक्स आपण काय करूया प्रिंट करूया. ओके, तर इथे एक्स काय होईल, प्रिंट होईल 3. काय होणार इथे, डबलची जी काय व्हॅल्यू आहे ती काय केली आपण इंटीजर मध्ये घेतली, त्यामुळे इथे काय आलाय 3 प्रिंट झालेलं आहे, बरोबर आहे. डबलची व्हॅल्यू काय केली इंटीजर मध्ये, काय आली ऑटोमॅटिकली काय आली, कन्वर्ट झाली. ठीक आहे, डायरेक्ट डबलची व्हॅल्यू प्रिंट नाही होणार, पण काय केलं आपण इथे जी डबलची व्हॅल्यू आहे तिचं काय केलं, इंटीजर मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. तुम्ही म्हणाल सर मग 3.5 प्रिंट व्हायला पाहिजे होती का, 3.5 काय तर डबलची व्हॅल्यू आहे, पण आपण काय केलं, डबलची व्हॅल्यू काय केलं इंटीजर मध्ये कन्वर्ट केलेली आहे. आता ही कन्वर्जन हे काय झालेलं आहे, आपण डायरेक्टली इम्प्लिसिट टू इम्प्लिसिट कास्टिंगने काय केलेलं आहे, केलेलं आहे. आता सपोज दुसऱ्या प्रकारे मला करायचं आहे. ओके, तर या ठिकाणी अजून एक करू शकतो आपण, की इथे इंट घेतलं, एक्स घेतला, इथेच करूया आपण चेंज ह्यातच. इंट एक्स घेतला आणि डबल काय घेतला इथे वाय घेतला, आणि ह्याची व्हॅल्यू काय केली इथे एक्स ला असाइन केली. ओके, का आता इथे वाय कसली व्हॅल्यू आहे, डबलची व्हॅल्यू. वाय व्हेरिएबल कसला आहे, डबलचा आहे, आणि हे एक्स व्हेरिएबल कसला आहे, तर इंटीजरचा आहे. एक्स व्हेरिएबल कसला आहे, हे इंटीजरचा आहे. मग इंटीजरचं काय होऊ शकतं, डबल मध्ये काय होऊ शकतं, कन्वर्जन इथे होऊ शकतं. बघा इथे इंटीजरचं कन्वर्जन कशात होऊ शकतं, डबल मध्ये होऊ शकतं. म्हणून हे काय इथे व्हॅलिड आहे, ह्या ठिकाणी कुठला एरर इथे दाखवला नाही. सपोज मी ते इथे काय घेतला, दुसरी व्हॅल्यू घेतली असेल इथे डबल असेल. ओके, सपोज इथे डबल असत, आणि इथे काय असतं, इंटीजर असत. तर बघा या ठिकाणी एरर आहे, की डबलचं इंटीजर मध्ये डायरेक्टली कन्वर्जन होऊ शकत नाही, पण इंटीजरचं डबल मध्ये काय होऊ शकतं, कन्वर्जन हे इम्प्लिसिट कास्टिंग द्वारे लीगली ह्या सी शार्प मध्ये काय डायरेक्टली ऑटोमॅटिकली हे प्रोमोट करतं, बरोबर आहे. म्हणजेच काय, आपण गेलेली ह्या ठिकाणी ही व्हॅल्यू काय केली इथे आहे, डबलला असाइन केलेली आहे. ओके, आता प्रिंट करून बघूया. इथे काय करूया, एक्स पण प्रिंट करूया आणि आपण वाय पण काय करूया इथे प्रिंट करूया. ते एक्स ची व्हॅल्यू आणि वाय ची व्हॅल्यू बघूया आपण कुठल्या व्हॅल्यू प्रिंट होत आहेत. बघा 3 आणि काय झालं, 3 प्रिंट झालेला. का ही 3 आहे ती कसली आहे, ही एक्स ची 3 आहे व्हॅल्यू, आणि ही जी 3 आहे ती कसली व्हॅल्यू आहे, डबलची आहे. आपण एक्स ची व्हॅल्यू काय केली, इंटीजर काय केलं, ह्यामध्ये डबलला असाइन केलं आहे. डायरेक्ट इथे काय झालेलं आहे, कन्वर्जन झालेलं आहे. ओके, तर हे होतं काय, इम्प्लिसिट कास्टिंग. ओके, इम्प्लिसिट कास्टिंग मध्ये काय, आता इंटीजर
काय होतं ह्यामध्ये, कॅरेक्टर मध्ये इंटीजर, कॅरेक्टरचं काय इंटीजर मध्ये कन्वर्जन होऊ शकतं, इंटीजर, त्यानंतर आपण काय केलं, इंटीजरचं डबल मध्ये होऊ शकतं का, येस होऊ शकतं. ओके, तर हे काय होतं ह्यामध्ये, इम्प्लिसिट कास्टिंग मध्ये इंटीजरचं आपण काय केलं, ह्या डबल मध्ये काय केलं, कन्वर्जन केलं. हे होतं इम्प्लिसिट कास्टिंग. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे एक्सप्लिसिट कास्टिंग. आता एक्सप्लिसिट कास्टिंग मध्ये काय होतं, तर एक्सप्लिसिट कास्टिंग मध्ये तुम्हाला काय होतं, तर ह्या ठिकाणी तुम्हाला टाइप कन्वर्जन करायला काय लागतं, इथे कास्टिंग ऑपरेटर काय लागतो, लागतो कास्टिंग ऑपरेटर. म्हणजे काय, तुम्ही काय करता, या ठिकाणी एक ऑपरेटर देता, जो ऑपरेटर काय करतो ह्या ठिकाणी कन्वर्जन करतो. आता इम्प्लिसिट मध्ये काय करतं, हे ऑटोमॅटिक होतं. ह्या ठिकाणी सीशार्प काय करतं, ऑटोमॅटिक काय करतं, इथे कन्वर्जन करतं. ओके, तुम्ही काय केलं, फक्त डेटा टाइप इथे डिक्लेअर केलेलं. एक्सप्लिसिट मध्ये काय होतं, एक्सप्लिसिट मध्ये हे तुम्ही स्वतः करता. तुम्ही काय करता, तिथे टाइप कन्वर्जन लिहिता, टाइप कन्वर्जन ऑपरेटर लिहिता आणि काय करता, त्या ठिकाणी कन्वर्जन करता. ओके, हे बेसिकली हाय टू लो लेवलला, जसं म्हणजे काय, मला आता इथे काय केलं, आपण इंटीजर टू डबल कन्वर्जन केला. आता या ठिकाणी जर मला डबल टू इंटीजर करायचं असेल, ओके, डबल इथे घेतलं मी, डबलची व्हॅल्यू घेतली ए इज इक्वल टू 512 घेतली. ओके, 5.12 घेतो. त्यानंतर ही व्हॅल्यू काय करतो मी, इंटीजर मध्ये कन्वर्ट करायचे. तर इंटीजरचे इथे व्हॅल्यू घेतो बी, इंटीजर व्हेरिएबल बी घेतलं, आणि इथे हे जो मी आता करतोय, इंटीजर व्हॅल्यू बी घेतली आणि इथे काय घेतलं ए, ओके, व्हेरिएबल. आता हे या ठिकाणी एरर दाखवतोय ए ला, काय तर कॅनॉट इम्प्लिसिटली कन्वर्ट टाइप डबल टू इंट अँड एक्सप्लिसिट कन्वर्जन एक्झिस्ट. ओके, या ठिकाणी काय दाखवतोय, तुम्ही डायरेक्टली इम्प्लिसिट काय करू शकत नाही, कन्वर्जन करू शकत नाही, पण एक्सप्लिसिट कन्वर्जन तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी करू शकता. बरोबर आहे, म्हणजेच काय, एक्सप्लिसिट कन्वर्जन करण्यासाठी काय लागणार तुम्हाला, तर कास्टिंग ऑपरेटर लागणार आहे. तो कास्टिंग ऑपरेटर इथे घेऊया आपण. ओके, इंटू ब्रॅकेट मी काय लिहितो इथे इंट, आणि या ठिकाणी काय आलं, हे कन्वर्ट झालेलं आहे. बरोबर आहे, ही काय आली डबलची व्हेरिएबल, काय घेतलं आपण व्हॅल्यू 5.12 आणि ती कन्वर्ट केले आपण कशात, इथे. तर व्हॅल्यू आपण प्रिंट करून बघूया. ओके, यासाठी कन्सोल डॉट राईट लाईन. ओके, ए ची पण व्हॅल्यू आपण काय करूया, प्रिंट करूया, आणि इथे बी ची पण व्हॅल्यू काय करूया, प्रिंट करूया. डिबग बघा, या ठिकाणी काय आले, ही जी डबल ची व्हॅल्यू आहे 5.12, ती पण प्रिंट झाली, आणि जे आपण कन्वर्जन केलेलं आहे 5.12 चं, तर ते 5.12 जे काय ते डायरेक्ट कन्वर्जन हो, म्हणजे 12 काय प्रिंट होणार नाही इंटीजर मध्ये. बरोबर आहे, हे तर तुम्हाला माहिती आहे, काय प्रिंट होणार त्या ठिकाणी, फक्त 5 जे आहे. ओके, म्हणजेच काय, आपण डबलचं इंटीजर मध्ये कन्वर्ट केलेलं आहे, हे आपण केलेलं आहे. ओके, हे काय सीशार्प हे स्वतःहून करत नाही, सीशार्प स्वतःहून करत नाही, म्हणून याला काय बोलतात, एक्सप्लिसिट कास्टिंग बोलतात. ओके, इथे काय करतो, तुम्ही जे काय आहे तो कास्टिंग ऑपरेटर वापरता. ओके, आणि हे बेसिकली काय, जे काय आहे हाय लेवल टू लो लेवल. ओके, म्हणजे काय, डबल पासून जे असं उलट आहे, फ्लोट टू लॉन्ग टू इंटीजर टू कॅरेक्टर, असं करायचं असेल तेव्हा काय करतो आपण, हे एक्सप्लिसिट कास्टिंग वापरतो. ओके, इम्प्लिसिट कास्टिंग जेव्हा कॅरेक्टर टू इंट, म्हणजे कॅरेक्टर टू इंट करायचं, कॅरेक्टर टू लॉन्ग, इंट टू लॉन्ग, लॉन्ग टू लॉन्ग टू फ्लोट, फ्लोट टू डबल, असं करायचं असेल तेव्हा काय करता तुम्ही, या ठिकाणी इम्प्लिसिट कास्टिंग तुम्ही असं हे वापरू शकता. आणि जर तुम्हाला जर एक्सप्लिसिटली करायचं असेल कन्वर्जन, तुम्हाला स्वतःला डायरेक्ट, म्हणजे काय, उलट, म्हणजे डबल टू कॅरेक्टर असेल, डबल टू फ्लोट असेल करायचं असेल, तर तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी हे कन्वर्जन असं एक्सप्लिसिटली करू शकता. ओके, तर हे होतं इम्प्लिसिट कास्टिंग आणि एक्सप्लिसिट कास्टिंग. कुठेतरी ही टर्म यूज होऊ शकते म्हणून ही एक कन्सेप्ट सांगितलेली आहे. जर कन्वर्जन डेटा टाईपचं करायचं असेल, टाईप कास्टिंग म्हणजे काय, कन्वर्जन ऑफ वन डेटा टाईप टू अनदर डेटा टाईप, एका डेटा टाईपचं दुसऱ्या डेटा टाईप म्हणजे कन्वर्जन करणं म्हणजे काय, टाईप कास्टिंग. त्यामध्ये दोन टाईप आहे, कुठलं, इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट. इम्प्लिसिट हे काय करतं, हे सीशार्प स्वतःहून करतं, जे काही टाइप कास्टिंग आहे त्यामध्ये, इम्प्लिसिट मध्ये कॅरेक्टर टू इंट, इंट टू लॉन्ग, लॉन्ग टू फ्लोट, फ्लोट टू डबल, अशा प्रकारचे जे काही डेटा टाइप्स आहेत त्यांचं कन्वर्जन तुम्ही करू शकता. आणि एक्सप्लिसिटली जर तुम्हाला कन्वर्जन करायचं असेल, तर एक्सप्लिसिटली जर कन्वर्जन करताना तुम्हाला
कास्टिंग ऑपरेटर आहे ओके, ते तुम्ही यूज करून काय करता हे एक्सप्लिसिटली कन्वर्जन करू शकता. हे मोस्टली काय होतं, जे काय हाय लेवल्स आहेत म्हणजे डबल्स आहेत, तिचं त्याचं जर लो लेवलला म्हणजे काय इंटीजर वगैरे आहे ओके, अशा डेटा टाइप मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर त्यावेळी तुम्ही काय करता, एक्सप्लिसिट टाइप कास्टिंग वापरता. ओके तर हे झालं टाइप कास्टिंग, याला मी जरा कमेंट करतो. ओके त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट बघूया, अरिथमेटिक ऑपरेटर्सचं आपण एक्झाम्पल बघूया. ओके तर अरिथमेटिक ऑपरेटरचं एक्झाम्पल घेण्यासाठी जे काही ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे आहेत, ह्या ठिकाणी मी दोन व्हेरिएबल्स इथे डिक्लेअर केलेले आहेत. ओके इंट ए 21 व्हॅल्यू दिलेली आहे त्याला व्हेरिएबलला, आणि इंट बी 10 व्हॅल्यू दिलेली आहे, आणि जे इंट सी आपण काय करतो आपण आउटपुट साठी वापरतोय. ओके तर ह्या मध्ये देताना सी इज इक्वल टू ए प्लस बी, ओके हे काय होणार आहे इथे ऍडिशन होणार आहे, सी इज इक्वल टू काय ना ए मायनस बी, इथे काय होणार सबट्रॅक्शन होणार आहे. ओके आता हे काय तुम्हाला वेगळं एक्सप्लेन करायला पाहिजे असं नाही, ओके हे झालेलं आहे, फक्त एक ओव्हरव्ह्यू देतो की अरिथमेटिक ऑपरेटर्स कसे यूज करू शकता, आणि हे जे आहे सबट्रॅक्शन साठी, हे मल्टिप्लिकेशन साठी, त्यानंतर हे जे आहे ते डिवायडेशन साठी, त्यानंतर हे जे आहे ते मॉड्युलस साठी. ओके तर दिस इज द एक्झाम्पल ऑफ तर हे एक्झाम्पल आहे अरिथमेटिक ऑपरेटरचं, आपण एक रन करून बघूया. ओके व्हॅल्यू बरोबर येतात का, तर आउटपुट तुम्हाला समजेल बेसिक ओके की हे यूज कसं होतं आहे. ऍडिशन झाली इथे 21 अँड 10 ची, इथे 21 आणि 10 चं काय झालेलं आहे, सबट्रॅक्शन झालेलं आहे. थर्ड लाईन जी आहे ते काय 210, दॅट इज अ मल्टिप्लिकेशन ऑफ 21 इंटू 10. त्यानंतर लाइन 4 जी आहे ते काय तर मॉड्युलस, त्यांचं जे काय आपण डिवायडेशन आहे ओके सर सॉरी डिवायडेशन आहे जी काय लाइन 4 आहे ते ओके, ते ए डिवाइड बाय बी म्हणजे 21 डिवाइड बाय 10 आलं तर काय ते 2.1 आन्सर यायला पाहिजे, पण इथे आपण काय घेतलं इंटीजर घेतलंय त्याच्यामुळे काय येणार, इथे फक्त 2 येणार आहे. ओके जी डेसिमल व्हॅल्यू होती प्रिंट नाही होणार या ठिकाणी इंटीजर मध्ये. त्यानंतर इथे मॉड्युलस आहे म्हणजे काय डिवायडेशन झाल्यानंतर जे काय रिमाइंडर राहील ते इथे या ठिकाणी दाखवते, व्हॅल्यू ऑफ सी इज 1, दॅट इज अ मॉड्युलस ऑपरेटर आपण यूज केलेला आहे, आणि हे 21 आणि 10 चे काय इथे जे आहे ते ऑपरेशन सगळे अरिथमेटिक ऑपरेशन इथे आपण बघितलेले आहेत. हे एक एक्झाम्पल झालं अरिथमेटिक ऑपरेटरचं. ठीक आहे तर हे अरिथमेटिक ऑपरेटर, नंतर आपल्याला बघायचं आहे असाइनमेंट ऑपरेटर. ओके तर असाइनमेंट ऑपरेटर काय करतात हे तुम्हाला झालेलं असेल, तर असाइनमेंट ऑपरेटर काय करतात तर एक व्हॅल्यू असाईन करतात, बरोबर आहे, व्हॅल्यू काय करतात तर असाईन करायचं काम करतात. म्हणजेच काय तर सिम्पल इथे बघा दिलं की सिम्पल असाइनमेंट ऑपरेटर काय करतात, असाईन व्हॅल्यू फ्रॉम राईट साईड ऑपरेंट टू द लेफ्ट साईड ऑपरेंट. आता इथे एक्झाम्पल तुम्ही बघितलं तर जे काय लेफ्ट साईडला जो कोण ऑपरेंट आहे त्याची व्हॅल्यू ही इक्वलंट असते कुणाशी, तर राईट साईडला जे काय ऑपरेशन झालेलं आहे त्याच्याबरोबर. ओके हेच काय करायचं असतं आपल्याला असाइनमेंट ऑपरेटरने काय करायचं असतं, दाखवायचं असतं. म्हणजेच काय सी ची व्हॅल्यू इज इक्वल टू ए प्लस बी ची व्हॅल्यू, ए प्लस बी ची जी व्हॅल्यू असणार आहे ती काय असणार आहे इक्वलन टू सी ची व्हॅल्यू. ओके देन आता हे झालं इक्वल टू ऑपरेटर. ओके त्यानंतर सेकंड जे आहे ते प्लस अँड इक्वल टू. आता प्लस अँड इक्वल टू ऑपरेटर जे आहे असाइनमेंट ऑपरेटर ते काय करतं, इट ऍड अँड असाइनमेंट ऑपरेटर. आता हे काय करतं, हे ऍड करतं जे काय राईट साईडचं आहे. ओके राईट साईडचं आहे त्याला काय करतं ऍड करतं, आणि त्याची व्हॅल्यू कुठे असाइन करतं लेफ्ट साईडचा जे काय ऑपरेंड आहे त्याला करतं. ओके आता म्हणजे ते कसं करेल, तर सपोज सी प्लस इक्वल टू ए, सी प्लस इक्वल टू ए असेल तर ते कुणाबरोबर इक्वलंट आहे, तर सी ची व्हॅल्यू ही सी प्लस ए म्हणजे सी आणि ए ची ऍडिशन ह्याची इक्वल टू व्हॅल्यू कुणाला जाणार, तर सी ला परत जाणार आहे. ओके ही जी ऍडिशन होणार आहे ती कुणाला जाणार आहे, तर सी ला जाणार आहे. त्या तुम्ही जर कन्फ्युज होत असाल तर इथे सर सी ची व्हॅल्यू 1 असेल आणि ए ची व्हॅल्यू असेल, ह्या दोघांची व्हॅल्यू ऍड होणार आहे आणि सी फायनल होणार आहे इथे. ओके इथे कन्फ्युज डबल व्हॅल्यू डबल सी ने इथे काय कन्फ्युज व्हायची गरज नाहीये. ओके इथे काय सी प्लस ए हे दोघे डिफरंट व्हॅल्यू असणार आहे, ती फायनल व्हॅल्यू होणार आहे ती इथे ह्या सी ला इथे जाणार आहे. म्हणजेच काय लेफ्ट साईडला सॉरी राईट साईडला जे काय तुमचं ऑपरेशन होणार आहे ते
लेफ्ट साइड ला काय होणार आहे तिथे इक्वेलेंट व्हॅल्यू होणार आहे. सेम फॉर द सबट्रॅक्शन. ओके सी मायनस इक्वल टू ए, सी मायनस इक्वल टू ए म्हणजेच काय होणार आहे सी ची व्हॅल्यू जी असणार आहे ती सी मायनस ए ह्याच्या बरोबर असणार आहे. ओके त्याच्यानंतर आहे मल्टीप्ले मल्टीप्लाय अँड असाइनमेंट ऑपरेटर. ओके इथे बघा सी मल्टीप्लाय इक्वल टू ए म्हणजेच काय सी ची व्हॅल्यू काय असणार आहे सी मल्टीप्लाय बाय ए ह्याचं एक्झाम्पल आपण बघणार आहोत सगळ्याचं. फक्त कन्सेप्ट ह्या समजून घ्या. काय करतात असाइन करतात बरोबर हे सांगितलं मी तुम्हाला की असाइन करतात कुठली व्हॅल्यू काय करतात असाइनमेंट ऑपरेटर मध्ये व्हॅल्यू असाइन केली जाते कुणाला केली जाते जे तुमचं राईट साईडला ऑपरेशन होणार आहे. ओके त्याची व्हॅल्यू काय होते इथे लेफ्ट साईडला काय होते ऑपरेट होतं. हे तुम्हाला डायरेक्ट लिहायची गरज नाही सी इंटू ए तुम्ही डायरेक्ट शॉर्ट मध्ये काय करू शकता सी इंटू इक्वल टू ए म्हणजे काय ह्याचा अर्थ काय असणार आहे तर सी मल्टीप्लाय बाय ए ची व्हॅल्यू काय असणार आहे इथे सी ला असाइन होणार आहे. ओके त्यानंतर आहे डिवाइड अँड ऑपरेटर आहे डिवाइड अँड असाइनमेंट ऑपरेटर. ओके हे काय करतं हे इक्वल करतं सी डिवाइड बाय ए ला. ओके सी डिवाइड इक्वल टू ए असेल तर सी इज इक्वल टू सी डिवाइड बाय ए. त्याच्यानंतर आहे मॉड्युलस अँड ऑपरेटर. मॉड्युलस इथे बघा सी मॉड्युलस इक्वल टू ए याची व्हॅल्यू काय असणार आहे सी इज इक्वल टू सी मॉड्युलस ए. या ठिकाणी जे सी जे आहे त्या फायनल रिझल्ट व्हॅल्यू आपण बोलू शकतो आणि हे ऑपरेशन आहे ते सी आणि ए मध्ये झालेलं आहे. ओके तर हे झाले ह्याचं असाइनमेंट ऑपरेटर्स कुठले कुठले आहेत ते आपण बघितले. आता त्याचं एक्झाम्पल काय आहे ते आपण वन बाय वन बघूया. एक्झाम्पल बघण्यासाठी आता ह्या अरिथमेटिक ऑपरेटरला मी काय करतो कमेंट मध्ये टाकतो म्हणजे आपल्याला काय होईल असाइनमेंट ऑपरेटर्स बघता येतील. मल्टी लाईन कमेंट मी इथे युज करतो. ओके तर हे अरिथमेटिक ऑपरेटर झाले. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे असाइनमेंट ऑपरेटर. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ असाइनमेंट ऑपरेटर. हे आपण एक्झाम्पल कसं आहे तर ह्यामध्ये एकच व्हॅल्यू घेतलेली आपण ए घेतलेली आणि ए त्यानंतर इथे इंटीजर सी दोन व्हेरिएबल्स घेतले आहेत ए व्हेरिएबल्स आणि सी व्हेरिएबल. ए ला आपण व्हॅल्यू काय केली असाइन 21 व्हॅल्यू काय केली इथे असाइन केलेली आहे. आता असाइनमेंट ऑपरेटर काय करतं आपण बोललं तर व्हॅल्यू असाइन करतं जी काय लेफ्ट राईट साईडला जी तुमची व्हॅल्यू आहे ती लेफ्ट साईडला काय करतं असाइन करतं. राईट साईडला जे काय ऑपरेशन होणार आहे ते तुमचं लेफ्ट साईडला ऑपरेशन होत असतात. ओके ते आपण एक्सप्लेन केले. आता त्यानंतर आपण कसं हे ऍक्च्युअली वर्क करतं ते बघूया. आता ह्या ठिकाणी हा प्रोग्राम मी रन करतो म्हणजे तुम्हाला डायरेक्ट कळेल की कसं ऍक्च्युअली आन्सर येत. आता हा प्रोग्राम आहे. ओके हे बघा इंटचं काय आहे ए काय घेतलं आपण इक्वल टू 21 बरोबर आहे आणि इंट काय घेतले सी घेतले दोन व्हेरिएबल घेतले. त्यानंतर काय घेतले सी इज इक्वल टू ए म्हणजे काय सी ची व्हॅल्यू कुणाला असाइन झालेली आहे सॉरी ए ची व्हॅल्यू कुणाला असाइन झालेली आहे तर सी ला. इथे बघा व्हॅल्यू ऑफ सी इज 21 म्हणजे काय इथे जे प्रिंट होणार आहे कन्सोल डॉट राईट लाईन जे प्रिंट होणार आहे ती कुणाला केली आपण व्हॅल्यू सी ए ची व्हॅल्यू कुणाला केली असाइन सी ला केलेली आहे म्हणजे काय इथे ए ची व्हॅल्यू जी 21 आहे ती कुणाला गेली इथे सी ला गेली. आता सी किती झाला आहे 21 झालेला आहे बरोबर आहे. सी किती झाला इथे 21 झाला. मग त्यानंतरचं ऑपरेशन काय तर ऍडिशनचं आहे म्हणजेच काय ए प्लस सी. आता ए ची व्हॅल्यू काय आहे 21 आहे आणि सी ची व्हॅल्यू पण काय 21 आहे म्हणजेच काय सी प्लस इक्वल टू ए जे काय ऑपरेशन आहे असाइनमेंट ऑपरेटर ते काय होणार आहे इथे दोघांची काय करेल ऍडिशन करेल म्हणजे सी आणि ए ची ऍडिशन इज इक्वल टू ह्या सी ची व्हॅल्यू होणार आहे म्हणजेच काय होणार आहे इथे 42 होणार आहे. त्यानंतर आहे सी मायनस इक्वल टू ए म्हणजेच काय ह्या दोघांचं काय होणार आहे सबट्रॅक्शन होणार आहे आणि ती व्हॅल्यू कुठे जाणार आहे सी ला जाणार आहे म्हणजेच काय ए आणि सी चं जे काय सबट्रॅक्शन होईल. ओके सी मायनस इक्वल टू ए म्हणजेच काय ए मायनस सी. ओके सी मायनस इक्वल टू ए मीन्स सी मायनस ए सॉरी सी मायनस ए. मग आता सी मायनस ए काय होणार आहे. ओके सी मायनस इक्वल टू ए इक्वल टू काय सी मायनस ए म्हणजेच काय ती व्हॅल्यू जी काय मायनस ऑपरेटर सबट्रॅक्शन ऑपरेशन होईल आणि व्हॅल्यू कुणाला जाणार आहे सी ला जाणार आहे म्हणजेच काय 42 मायनस 21 इज इक्वल टू इथे 21 म्हणजे ही काय थर्ड बघा सबट्रॅक्शनची व्हॅल्यू काय सी ला काय आले 21. आता सी काय आला 21 झालाय. कर्सर कडे पण लक्ष द्या इथे मी कर्सर हे करतोय. सी काय आला 21 झाला. त्यानंतर सेकंड आहे ते काय मल्टिप्लिकेशन ऑपरेटर आहे.
आता सी मल्टीप्लाय इक्वल टू ए म्हणजेच काय ठिकाणी होणार आहे, सी मल्टीप्लाय बाय ए आणि ती व्हॅल्यू कुठे जाणार आहे, सी ला फायनल होणार आहे. राईट साइडला ऑपरेशन काय होईल, सी मल्टीप्लाय बाय ए आणि ती व्हॅल्यू कुठे जाणार आहे, सी ला जाणार आहे. ओके, मग या ठिकाणी सी ची व्हॅल्यू काय आहे, तर 21 आहे. ए ची व्हॅल्यू काय आहे, 21 आहे. ए ची व्हॅल्यू इथे बघा 21 आहे आणि सी ची व्हॅल्यू काय झाली, इथे सबट्रॅक्ट करून काय आली, 21 झालेली आहे. मग 21 मल्टीप्लाय बाय 21 इज इक्वल टू व्हॉट, 441. ओके, म्हणजेच काय इथे जे फोर्थ आहे ऑपरेशन, दॅट इज अ मल्टिप्लिकेशन ऑपरेशन. ओके, इथे बघा काय होणार आहे, याची व्हॅल्यू सी ची व्हॅल्यू काय होणार आहे, 441. त्यानंतर आता सी ची व्हॅल्यू काय आली, 441. त्यानंतर नेक्स्ट ऑपरेटर ऑपरेशन काय आहे, तर सी डिवाइड इक्वल टू ए म्हणजेच काय, सी डिवाइड बाय ए याची व्हॅल्यू काय होणार आहे, सी ला इथे असाइन होणार आहे. ओके, सी डिवाइड बाय ए म्हणजेच काय, सी ची व्हॅल्यू काय झालेली इथे, फोर नंबरला काय व्हॅल्यू झाली, 441 ही झाली सी ची व्हॅल्यू. ए ची व्हॅल्यू काय आहे, 21 इथे आपण जी असाइन केलेली आहे ती. ओके, आता सी ची व्हॅल्यू चेंज झाली 441. ओके, ह्या सगळ्यापासून काय असाइन होत 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 काय सी ची व्हॅल्यू काय आलेली आहे, चेंज होत आलेली आहे. आता 441 झाली आणि डिवाइड बाय 21 केलं तर म्हणजेच काय आन्सर येणार आहे ह्याचं, 21. ओके, इथे बघा 21 आन्सर आलाय. जे डिवाइड अँड इक्वल टू जर आहे ते काय, सी ची व्हॅल्यू काय होणार आहे, इथे 21 असाइन होणार आहे. ओके, म्हणजेच काय ह्या ठिकाणी आता सी ची व्हॅल्यू काय झालेली आहे, 21 झालेली आहे. ओके, तर हे बघितलं आपण काय इक्वल केलं, असाइन केलेली आहे त्याला व्हॅल्यू. हे असाइनमेंट ऑपरेटर तुम्हाला माहिती आहे, ह्याला इक्वल टू पण असाइनमेंट ऑपरेटर पण बोलतात. ओके, त्यानंतर प्लस आणि इक्वल टू केलं आपण, मायनस इक्वल टू केलं, मल्टीप्लाय इक्वल टू केलं आणि डिवाइड बाय इक्वल टू केलं. आता ह्या ठिकाणी सी ची व्हॅल्यू काय हे चेंज चेंज होत होत आलेली आहे. ए ची व्हॅल्यू चेंज नाही आली कारण की आपण ती ऑलरेडी काय केलेली आहे, इथे डिक्लेअर केलेली आहे, डिफाईन केलेली आहे. त्यानंतरचं आहे ते आहे मॉड्युलस ऑपरेटर. मॉड्युलस मध्ये बघा, आता या ठिकाणी मी सी ची व्हॅल्यू काय केली, मला वेगळी घ्यायची म्हणून मी काय केले, या ठिकाणी ऑलरेडी इथे एक डिफाईन केलेली आहे की सी ची व्हॅल्यू काय आहे, 210. मी काय केलं इथे डिक्लेअर केलेली आहे, सी ची व्हॅल्यू मी डायरेक्ट डिक्लेअर केली आहे, सी इज इक्वल टू 210. ओके, इथे ही सी ची व्हॅल्यू जी 21 आलेली फायनल ती मला नको आहे म्हणून मी काय केले, कारण की ह्या ठिकाणी ऑपरेशन थोडस चुकू शकतो म्हणून मी काय केलेले, ह्या ठिकाणी ही 210 घेतलेली आहे. तर सी इज इक्वल टू काय आलं इथे आता, 210. ओके, ऑपरेशन काय, सी मॉड्यूल ए. ओके, आता ह्या सी आणि जे काय ए मध्ये डिवायडेशन होणार आहे. ओके, सी ची व्हॅल्यू काय 210 आणि ए ची काय 21, या दोघांचं डिवायडेशन होईल, त्याचं जे काय रिमाइंडर राहणार आहे ती व्हॅल्यू काय होणार आहे, सी ला इथे असाइन होणार आहे, जे मॉड्युलस ऑपरेटर आहे. ओके, आता हे मॉड्युलस ऑपरेटर वर्क केल्यानंतर सी ची व्हॅल्यू 210 आणि ए ची व्हॅल्यू काय 21. ओके, ह्या ए ची व्हॅल्यू आणि सी ची व्हॅल्यू काय डिवाइड होणार आहे, ह्या दोघांचं डिवायडेशन काय होईल, कम्प्लीट होईल आणि इथे रिमाइंडर काय राहील, झिरो राहील, म्हणून इथे सी ची व्हॅल्यू काय फायनल आलेली आहे, झिरो आलेली आहे. ओके, का, तर ह्या दोघांचं डिवायडेशन हे कम्प्लीट होणार आहे, ह्या ठिकाणी काय रिमाइंडर राहणार नाही, म्हणून ह्या ठिकाणी हे मॉड्युलस काय आलेलं आहे, झिरो आन्सर आलेलं आहे, दॅट इज अ व्हॅल्यू ऑफ सी इज झिरो. ओके, सो होप सो हे ऑपरेटर्स तुम्हाला समजले असेल, असाइनमेंट ऑपरेटर तुम्हाला सी प्लस प्लस मध्ये पण झालेले आहेत. ओके, जावा मध्ये पण आहेत आणि हे सी शार्प मध्ये पण हेच ऑपरेटर्स आहेत. तर हे होते असाइनमेंट ऑपरेटर. आता ह्या ठिकाणी चेंज तुम्ही बोलाल, ही सी ची व्हॅल्यू 210 घेतली, इथे 21 झाली असती आणि 21 बाय 21 डिवाइड बाय 21, पण ते पण आन्सर काय आलं असतं, झिरो झालं असतं. बरोबर आहे, आपण करून बघूया इथे काय सी ची व्हॅल्यू आपण काय दुसरी घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. प्रत्येक ठिकाणी इथे जर तुम्हाला सी ची व्हॅल्यू दुसरी घ्यायची तर तुम्ही सेपरेटली घेऊ शकता आणि तुम्ही वेगळं ऑपरेशन पण करू शकता असं नाहीये. ओके, इथे जर सपोज जे आन्सर आले ते आन्सर फायनल म्हणजेच काय, इथे सी ची व्हॅल्यू चेंज होऊन ती दुसऱ्या ऑपरेटरला काय होणार आहे, असाइन होणार आहे. ओके, दुसऱ्या ऑपरेशनच्या वेळी ही सी ची व्हॅल्यू ते कॅल्क्युलेट करणार आहे. तुम्ही तुम्हाला जर सपोज चेंज करायची असेल तर तुम्ही काय करू शकता, चेंज करू शकता असं काही नाही. ओके, म्हणून इथे आपण काय केलं, डिक्लेअर केलेली नाही आहे व्हॅल्यू सी ची. सी ची व्हॅल्यू आपण डिक्लेअर का नाही केली, तर ह्या ठिकाणी हे ऑटोमॅटिक ज्या काय व्हॅल्यू जनरेट होणार आहेत त्याच व्हॅल्यू काय करणार आहे, तिथे आपण कॅल्क्युलेट म्हणजे काय युज करणार आहे सी शार्प. तुम्हाला जर डिक्लेअर करायचे असेल तर तुम्ही करू शकता. तर सपोज हे 210 मी या ठिकाणी काय करतो, काढतो. हे काढलं, डिबग केलं परत. आता सी ची व्हॅल्यू या ठिकाणी माहिती आहे की तुम्हाला लास्टला सी ची व्हॅल्यू काय आलेली, 21 आलेली.
आलेली 21 आलेली, त्याच्यामुळे काय ही 21 आलेली व्हॅल्यू आणि काय ए ची व्हॅल्यू 21, त्या दोघांचं डिवायडेशन काय होणार आहे, ऑफकोर्स काय होणार आहे, कम्प्लीट होणार आहे डिवायडेशन, आणि म्हणजेच त्याची रिमाइंडर काय येणार आहे, झिरो येणार आहे. ओके, पूर्ण भाग जाणार आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे, ही इथे रिमाइंडर बाकी जी आहे ती काय राहणार आहे, झिरो राहणार आहे. ओके, सो अशा प्रकारचे हे असाइनमेंट ऑपरेटर्स आहेत. तुम्ही काही व्हॅल्यू या ठिकाणी चेंज इंटरचेंज करून तुम्ही एक्झाम्पल मध्ये बघा. ओके, असाइन कशा होतात व्हॅल्यू, हे या ठिकाणी काय करायचं आपल्याला ऍक्च्युली शिकायचं होतं की व्हॅल्यू कशा असाइन केल्या जातात आणि कशा असाइन होतात. ओके, तर आज आपण पहिल्यांदा टाइप कास्टिंग बघितलं, त्याच्यानंतर अरिथमेटिक ऑपरेटरचं एक एक्झाम्पल बघितलं आणि असाइनमेंट ऑपरेटरचं एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे. ऑपरेटर झालेले आहेत त्याच्यामुळे आपण हे एक्झाम्पल पूर्ण काय केलं, फक्त ओव्हरव्ह्यू बघितलेला आहे, बाकी डिटेलमध्ये आपण बघत नाही आहे. पुढे आपण नेक्स्ट पार्ट जो आहे तो आपण उद्याच्या लेक्चरला बघूया.